खुश खबर शासकीय कर्मचाऱ्यांना मिळेल प्रमोशन, कारण प्रशासनाचा नवीन नियम झालेला आहे निर्गमित, सोबतच पगारातही होईल वाढ। तेव्हा या तारखेपर्यंत पुढील प्रक्रिया पूर्ण करा। तर काय आहे ही माहिती आणि काय आहे ही बातमी याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर आपण सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर जास्तीत जास्त आपल्या शासकीय कर्मचाऱ्यांना शेअर करा। चला तर मग या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर यामध्ये म्हटलेलं आहे की शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आज एक खुश खबरच मी घेऊन आलोय, कारण आता शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे प्रमोशन। जर तुम्ही शासकीय कर्मचारी असाल आणि तुम्हाला प्रमोशन मिळवायचे असेल तर 15 जुलैपर्यंत तुम्हाला पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे, असा आदेश देखील देण्यात आलेला आहे। त्यामुळे निश्चित केलेल्या अंतिम मुदतीच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक असणार आहे। याबद्दल सविस्तर माहिती अशी की कर्मचारी व्यक्तींसाठी आज एक आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलोय, कारण की कर्मचारी व्यक्तींना पदोन्नती यासोबतच प्रमोशन मिळवून देण्याची गरज आहे असे प्रशासनाने व्यक्त केले आहे। यासाठी 2022-23 अंतर्गत कर्मचाऱ्यांची प्रक्रियेची तारीख जाहीर केली असून कर्मचाऱ्यांना ही प्रक्रिया लवकरच पूर्ण करावी लागेल। खास रेल्वे मंत्रालयाने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आदेश निर्गमित केले असून कर्मचाऱ्यांचा APAR भरण्याची जी काही अंतिम तारीख असेल ती 3 सप्टेंबर निश्चित केली आहे। त्यामुळे रेल्वे कर्मचारी नागरिकांनी या तारखेपर्यंत त्यांचे प्रकरण पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे। रेल्वे मंत्रालयाने निर्गमित केलेल्या निर्णयानुसार आपल्याला असे समजले आहे की भारतीय रेल्वेच्या ज्या काही अराजपत्रित कर्मचारी असतील त्यांना या संदर्भात FPR प्रक्रिया पूर्णपणे वेळेवर करणे बंधनकारक असणार आहे। सक्षम अधिकारी असतील त्यांनी काही महत्त्वाच्या टाइमलाईनचे पालन देखील करायचे आहे अशी माहिती त्यावेळी दिलेली आहे। FPAR ची प्रक्रिया ही पूर्णपणे वेळेवर व्हावी याची खात्री करण्याकरिता सर्व फील्ड युनिट्सच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या विषयी तसेच CR असेल तर त्यामध्ये योग्य प्रणाली निश्चित केलेली आहे। मागील वर्षाप्रमाणेच यंदाच्या वर्षीही जी काही प्रक्रिया असेल ती पूर्ण करण्याकरिता कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही याची खबरदारी घ्यावी। FPAR दिलेल्या वेळेच्या मर्यादेमध्ये पूर्ण केला नाही तर त्या कालावधीसाठी जी काही नियम निश्चित केले असतील त्याचा आपल्याला आढावा घ्यावा लागेल। मग ज्या ज्या पदासाठी जी जी तारीख दर्शविली आहे त्याचा कट ऑफ लागल्यानंतर अंतिम तारखेच्या आधी अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश प्रशासनाने दिला आहे। सक्षम अधिकारी यांच्या मान्यतेच्या माध्यमातूनच हा निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। एकंदरीत आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला जी माहिती दिली एक आनंदाची बातमी होती, विशेष करून रेल्वेमधल्या कर्मचाऱ्यांसाठी की शासकीय कर्मचाऱ्यांना मिळेल प्रमोशन, प्रशासनाने काढला नवीन नियम आणि पगारातही होईल वाढ। तेव्हा या तारखेपर्यंत आपण पुढील प्रक्रिया पूर्ण करा। तर नक्की आशा करतो की आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि या चॅनलवर नवीन असाल तर खाली असलेलं लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबून हे चॅनल एज्युकेशनल मनोहर सबस्क्राईब करायलाही विसरू नका। सोबतच आपण माझं दुसरं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घेऊ शकता माझी नोकरी, ज्यावर मी नवीन निघालेल्या नोकरीच्या भरतींची अपडेट देत असतो। त्या चॅनलची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, तेव्हा त्या लिंकवर जा आणि तेही चॅनल सबस्क्राईब करून घ्या। चला तर मी आपली आता रजा घेतो। सर्वांना माझा